नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये फूड अँड फॅशन मराठी वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गावाकडून आणलेल्या चुनुल्या पावट्याची आमटी तर व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेवढं करून घ्या बरं का आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका अजिबात वेळ न घालवता चला पाहूया आपल्या गावाकडच्या चुंगल्या पावट्याची आमटी तर काय करायचं एकदम असा बारीकसर एक कांदा चिरून घ्यायचा तो पॅन मध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडस जिरंही टाकायचं आणि मोरीही टाकायची मस्तपणे हे तीन पदार्थ चांगले भाजून घ्यायचे हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या आता या कांद्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि हवे तेवढे तिखट टाकून घेणार आहोत पावट्याची आमटी झंज गणितच चवीला लागते त्यामुळे थोडंसं जास्त तिखट वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर गोडा मसाला आणि खडा मसाल्याचा बारीक मिश्रण ही टॅप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपले हे पावटे चांगले घ्यायचे आहेत त्यामध्ये धुताना मीठ वापरलं तर त्यातील जंतू सगळे निघून जातात तर असा हा धुतलेला पावटा आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे पावटा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पावटा चांगला भाजल्याने आपल्या आमटीला चव चांगली येते पावट्याचे तसे दोन प्रकार प्रकार पडतात चुनुला पावटा आणि देशी पावटा तर चुनुला पावट्याचे दूध पावटा हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि तो प्रकार मी आपल्या चॅनेलवर तुम्हाला दाखवणार आहे तर तो व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका आणि चला पाहूया आता पुढची रेसिपी तर आपला पावटा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण पॅनिंग ॲड करू शकतो त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूटही ॲड करायचं आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे थिकनेस प्राप्त होत त्यामुळे आपला पावटा चवीला लागतो त्यानंतर घरगुती बनवलेला कांदा लसूणचा मसालाही यामध्ये टाकायचा आहे कांदा लसूण कोथिंबीर या मसाल्याची रेसिपी मी मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका हा मिश्रण अगदी तेल सुटेपर्यंत अजून एकदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो जर घरी खाणार असू तर आपण जास्त पाणी ॲड केलं तरी चालू शकतं पण आपण जर ही रेसिपी टिफिनला नेणार असू तर त्यामध्ये पाणी न घालता असंच वाफेवर वाफवून आपण भाजी घेऊन जाऊ शकतो थोडंसं पाणी घालून शिजेपर्यंत टाकायचं पुन्हा ते आटल्यानंतर ती भाजी डब्याला घेऊन जाऊ शकतो तर आपल्या बा आमटीला कसा कट आलेला आहे बघा अशी आमटी नक्कीच बनवून पहा आणि कशी लागते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब